दुष्परिणाम करणारा दुसरा साप म्हणजे मण्यार. मण्यार हा अतिशय छोटा आणि लाजाळू साप आहे. तो निशाचर आहे. भक्ष्याच्या शोधात तो रात्री घरामध्ये प्रवेश करतो आणि शेतकरी हा साधारणतः जमिनीवर झोपतो आणि ज्यावेळी झोपेत तो अंगाखाली येतो चुकून आणि दंश करतो. ज्यावेळी तो दंश करतो त्यावेळी दंशाच्या ठिकाणी वेदना होत नाहीत, कारण त्याचे दात आहेत ते अतिशय छोटे असतात आणि त्या ठिकाणी सूज पण येत नाही. त्यामुळं रुग्ण बऱ्याचदा मुंगी चावली असेल, उंदीर चावला असेल म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मण्यार मग अनेक वेळा चावतो. आपण नागामध्ये बघितलं की लक्षणं काही सेकंदापासून मिनटापर्यंत येतात, परंतु मण्यारमध्ये मात्र तसं होत नाही. मण्यारची लक्षणं उशिरा येतात. मण्यार शक्यतो मध्यरात्री 12 ते 6 वाजेपर्यंत या वेळेतच चावतो आणि दंश केल्यानंतर 4 ते 6 तासांनी त्याची लक्षणं दिसायला लागतात. सर्वप्रथम रुग्णाच्या पोटात दुखतं, मळमळ होते, उलटी होते, दरदरून त्याला घाम फुटतो आणि मग 5 ते 6 नंतर रुग्णाला हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो. रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे फिट्स येतात आणि रुग्ण हळूहळू बेशुद्ध होत जातो. सूर्योदयाच्या वेळी रुग्ण बहुतेकदा कपड्यातच बेशुद्ध अवस्थेत सापडतो. क्वचित प्रसंगी त्याचा मृत्यूसुद्धा झोपेत होतो. त्यामुळं मण्यारची लक्षणं ओळखणं हे फार गरजेचं आहे आणि त्याला वेळेत उपचार मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा रुग्णांना जर मण्याने दंश केला तर त्याला त्वरित दवाखान्यात किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर त्याची तपासणी करून त्याचे लक्षणं बघून त्याचं निदान करतात आणि बऱ्याचदा डॉक्टरांना याचं निदान होत नाही. विशेषतः सर्पदंश प्रवण भागामध्ये जिथे लहान मुलांना पहाटेच्या वेळी पोटात दुखतं, उलट्या होतात, अशा मुलांना सर्पदंश झाला असावा, मण्याने दंश केला असावा हे डॉक्टरांनी लक्षात घेतलं पाहिजे इतर आजारांबरोबर. बऱ्याच वेळा डॉक्टर त्याला फूड पॉयझनिंग झालं असेल, ॲपेंडिसायटिस झालं असेल किंवा फिट्स आल्या तर त्याला इतर काही आजार असेल किंवा कधीकधी हार्ट अटॅकसुद्धा झाला असेल मोठ्या रुग्णाला, असेसुद्धा निदान होऊ शकतात. बऱ्याचदा सोनोग्राफी करून अपेंडिक्स झाल्याचं निदान करून रुग्णाला सर्जरीसुद्धा चुकून केली जाऊ शकते. तर अशा रुग्णांना योग्य निदान करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ज्या भागात सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी अशी जर लक्षणं दिसली की पोटात दुखतंय, उलटी होते किंवा डोळे उघडायला त्रास होतो आहे तर रुग्णाला निश्चितपणे मण्यार चावलेलं असू शकतं आणि त्या दृष्टीनं निदानाची खात्री करून मग उपचार आपण सुरू करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मण्यारचे जे 20 दंत आहेत ते अतिशय छोटे असल्यामुळं मण्यार चावलेल्या ठिकाणी क्वचित प्रसंगी काहीही दंशाच्या खुणा दिसून येत नाहीत. म्हणून त्याला कधीकधी असं म्हणतात की मण्यार नुसतं चाटलं, प्रत्यक्षात दंशाच्या खुणा दिसत नसल्यामुळं. आणि मण्यारच्या जे उपचार आहेत ते नागासारखेच आहेत, परंतु मण्यार हे नागापेक्षा 10 पट विषारी असल्यामुळं हे उपचार 10 जास्त दिवस चालू ठेवतात. कधीकधी 10 दिवस 15 दिवस 2-2 आठवडे रुग्ण बेशुद्ध राहू शकतो. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आणि रुग्णाला नागाप्रमाणेच सुरुवातीला जर तो श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला आल्या आल्या आपण सलाईन लावतो, ऑक्सिजन सुरू करतो, सर्पदंशाची जी लस आहे ज्याला आपण अँटीस्नेक व्हेनम म्हणतो त्या 10 व्हायल्स त्याला सर्वप्रथम 1 तासामध्ये द्यावे लागतात. त्याच्यानंतर जर त्याच्या लक्षणामध्ये सुधारणा आढळून आली नाही किंवा रुग्ण अजून खराब झाला, कोमात असला, तर अजून 10 इंजेक्शन पुढच्या 1 तासामध्ये द्यावे लागतात. त्याच्याबरोबर सर्पदंशाच्या लसीबरोबर इतर जे तातडीचे उपचार आहेत, त्याचा रक्तदाब नियमित ठेवणं, नाडीचे ठोके नियमित ठेवणं, त्याला स्टिरॉइड्स देणं, जर कदाचित त्या इंजेक्शनची रिॲक्शन आली तर त्या इंजेक्शनच्या रिॲक्शनवर तातडीने उपचार करणं, ह्या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हे सगळं करत असताना रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास योग्य प्रमाणात आणि योग्य दिवसापर्यंत चालू ठेवावा लागतो आणि रुग्णाची परिस्थिती ही हळूहळू सुधारत जाते. रुग्ण अक्षरशः पूर्णपणे बेशुद्ध राहू शकतो. त्याला टाचणीनं टोचलं तरीसुद्धा त्याला काही समजत नाही. आणि बऱ्याचदा रुग्णांचा, नातेवाईकांचा असा समज होतो की डॉक्टरांनी रुग्ण डेथ झालेला आहे तरीसुद्धा विनाकारण उपचार चालू ठेवले आहे. तसं नाही, रुग्ण बऱ्याच दिवस 10-12 दिवस कोमात राहू शकतो. कुठल्याही वेदनांना तो प्रतिसाद देत नाही, परंतु रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारत जाते. याला कारण असं आहे, नागाचं जे विष आहे त्याची जी प्रतिक्रिया आहे मेंदूवर ती पोस्ट सिनॅप्टिक ॲक्शन म्हणतो ती असते आणि हे मण्यारचं जे विष आहे ते मेंदूच्या पेशींच्या आतल्या भागात जाऊन बसतं आणि तिथून ते सर्पदंशाची लस दिली तरी लवकर न्यूट्रलाइज होत नाही. त्यामुळं नाग आणि मण्यार यांच्यामध्ये उपचाराचं लसीचं प्रमाण जरी सारखं असलं तरी मण्यार हे नागापेक्षा 10 पट विषारी असल्यामुळं
त्याची जे उपचार आहेत त्याचा जो व्हेंटिलेटरी सपोर्ट आहे रेस्पिरेटरी सपोर्ट तो जास्त दिवस चालू ठेवायला लागतो. क्वचित प्रसंगी श्वास नलिकेला छेद घेऊन ज्याला आपण ट्राकिओस्टॉमी म्हणतो तिथं मानेच्या तिथे छेद घेऊन ट्राकिओस्टॉमी करून रुग्णाला कृत्रिम श्वास चालू ठेवायला लागतो आणि त्याच्यानंतर हळूहळू रुग्ण पूर्णपणे सुधारणा होतो. परंतु ह्या दोन्ही प्रक्रिया नाग आणि मनार चावलेल्या रुग्णांमध्ये जर वेळेत झाल्या नाहीत तर रुग्णांच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन त्याला हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज होऊ शकतो आणि तो आयुष्यभर त्याचा जगूनही काही उपयोग होत नाही, त्याचं लाईफ व्हेजिटेटिव्ह राहू शकतं. त्यामुळे हे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा आणि इतर तातडीचे उपचार हे त्वरित होणं फार महत्त्वाचं आहे. रुग्ण कधी कधी त्याचं हार्ट चालू राहतं परंतु त्याचा ब्रेन पूर्णपणे डेड होतो, त्याला आयुष्यभर फिट्स येऊ शकतात किंवा पॅरालिसिससुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून ह्या रुग्णांवर तातडीनं आणि त्वरित आणि योग्य उपचार केले तरच त्याचा फायदा रुग्णांना होतो.